गुड मॉर्निंग टू ऑल, वेलकम बैक टू द क्लास आफ्टर द एग्जाम। ओके, सो लास्ट लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं होतं बीसीएस क्लासिफिकेशन तुमचे पहिले, त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलं होतं की डिफरंट डिझोल्युशनच्या थेरीज पाहिले आपण। ओके, डिझोल्युशनच्या थेरी नंतर आपण डिझोल्युशनचे अपरॅटस पाहिले, डिफरंट डिफरंट डिझोल्युशन अपरॅटस, आणि त्या डिझोल्युशन ऍपरेटच्या नंतर आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की आय व्ही आय व्ही सी कोरिलेशन। ओके सर, इन विट्रो इन वायो कोरिलेशन, तर आपण हे जे सर्व बघतोय डिझोल्युशनच्या रिलेटेड, तर ह्या प्रोसेस आपल्याला बघण्याची गरज काय, किंवा हे टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करण्याची गरज काय? तर आपण जेव्हा एखादा फार्मास्युटिकल प्रॉडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करतो, किंवा एखादं ड्रगचं आपण कन्वर्जन एखाद्या डोसेस फॉर्ममध्ये करतो, त्यावेळेस तो पर्टिक्युलर ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी, किंवा आपल्या बॉडीमध्ये तो व्यवस्थितपणे ऍब्सॉर्ब व्हावा, ऍब्सॉर्ब झाल्यानंतर तो बॉडीमध्ये व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी त्याला टार्गेट करतोय, जो आपल्याला थेरापुटिक रिस्पॉन्स आपल्याला पाहिजे, तो थेरापुटिक रिस्पॉन्स व्यवस्थित आपल्याला भेटावा, त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्याचं जे काही कोरिलेशन आहे, इन विट्रो इन वायो आपण ज्याला कोरिलेशन म्हणतो, ठीक आहे, तर त्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारची ऍक्शन द्यायला पाहिजे आपल्याला, किंवा कोणत्या प्रकारची ऍक्शन ते देणार आहे, आपण आधी तर प्रेडिक्ट केलंच आहे, आपण हायपोथेसिस आधीच त्याचं केलंय की हे जे काही ड्रग आहे माझं, तो ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर ह्या या टाईपचं रिलीज त्याने त्या ठिकाणी दिलं पाहिजे। ओके, आता रिलीज म्हणजे काय, रिलीज म्हणजे काय असेल, तर तुम्ही एखादा डोसेस फॉर्म जेव्हा तुम्ही बनवता, एखाद्या ड्रगचं कन्वर्जन एखाद्या डोसेस फॉर्म मध्ये बनता, आता डोसेस फॉर्म म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे। ओके, तर डोसेस फॉर्म म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रगचं कन्वर्जन एखाद्या फॉर्म मध्ये करता, की जो फॉर्म तुम्ही बॉडीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकता, ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं करू शकता। ओके, तर अशा केसमध्ये जो काही तुमचा डोसेस फॉर्म असेल, तो डोसेस फॉर्म ड्रगचं रिलीज त्याने दिलं पाहिजे। ओके, आता तुम्ही डोसेस फॉर्म बनवताय म्हणजे त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग त्या ठिकाणी करताय। ओके, तर ते प्रोसेसिंग केल्यानंतर जो काही तुमचा ड्रग आहे, त्या ड्रगचं डिपेंड्स अपॉन इट्स हार्डनेस, डिपेंड्स अपॉन इट्स डिसइंटिग्रेशन टाइम, देन जे काही पॅरामीटर आहेत, तुमचं डिसइंटिग्रेशन झालं किंवा तुमचा हार्डनेस झाला, त्याच्यावरती डिपेंड करतं की तुमचा ड्रग किती टाईममध्ये त्या ठिकाणी डिसइंटिग्रेट होणार आहे त्या पर्टिक्युलर मीडियामध्ये, किंवा मीडियम आपण त्याला म्हणू, त्याच्यामध्ये डिसइंटिग्रेट किंवा डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं ड्रग रिलीज होणं गरजेचं आहे। किंवा मग जर समजा तुमचं मॅट्रिक्स टॅबलेट असेल, किंवा सस्टेन रिलीज तुमचं डोसेस फॉर्म असेल, तर तुमच्या डोसेस फॉर्म मधून जो काही ड्रग आहे, तो ड्रग त्या ठिकाणी थोडा थोडा, किंवा डिपेंड्स ऑन द टाइम, टाइमच्या बेसिसवर तुम्ही जर समजा सेट करून त्याला बनवलं असेल, तर त्या टाइम पिरियड नुसार त्या ठिकाणी तो रिलीज होत राहील। तर जो काही रिलीज आपण डिफाईन केलाय, ज्या दृष्टीने तो रिलीज व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आपण ते ड्रग जे बनवले, ते जे डोसेस फॉर्म मध्ये कन्वर्जन केलंय आपण त्या ड्रगचं, तर तो रिलीज बॉडीमध्ये गेल्यानंतर ते योग्य रीतीने, किंवा आपण ज्या प्रकारे डिफाईन केलंय, ज्या प्रकारे आपण त्याला हायपोथेसाइज केलंय, ओके, तर त्या प्रकारे रिलीज शो करतो आहे की नाही तो ड्रग, हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे। तर ते माहीत करून घेण्यासाठी त्या ठिकाणी डिफरंट डिफरंट मॅथमॅटिकल मॉडेलचा आपण यूज करतो। ओके, तर ही प्रोसेस तुमची केव्हाची असेल, तुमचं त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये आहात, तेव्हा एखादं ड्रग तुम्ही त्या ठिकाणी बनवलं आणि बनवून झाल्यानंतर तुम्ही त्या ड्रगचं त्या ठिकाणी तुम्हाला रिलीज कायनेटिक चेक करायचं आहे। ओके, आता रिलीज काय असेल तुमचा, रिलीज म्हणजे तुमचं डोसेस फॉर्म मधून तुमचं ड्रगचं त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये रिलीज होण्याची प्रोसेस। ओके, त्याला म्हणू आपण ड्रगचं रिलीज। तर तुमचं रिलीज कोणत्या प्रकारचं आहे, डिपेंड्स ऑन दॅट रिलीज मेकॅनिझम, त्या रिलीज मेकॅनिझमच्या बेसिसवर आपण जो काही त्या ठिकाणी रिलीज असणार आहे, तो रिलीज आपण डिफरंट डिफरंट मॅथमॅटिकल प्रोसेसने त्या ठिकाणी चेक करतो आपण। ओके, तर आता मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असेल याच्यात, आता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊ, जे आपल्याला आज ह्या लेक्चरमध्ये बघायचे ते म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेल्स। आता मॅथमॅटिकल मॉडेल्स म्हणजे काय, तर
जे काही तुमचं ड्रगचं किंवा डोसेस फॉर्मचं रिलीज असणार आहे ते रिलीज चेक करण्यासाठी आपण मॅथमॅटिकल मॉडेल यूज करतो. आता याच्यात काय असणार आहे, याच्यात डिफरंट 5 ते 6 प्रकारचे मॉडेल असणार आहेत. आता हे मॉडेल डिफरंट डिफरंट डोसेस फॉर्मसाठी त्या ठिकाणी काम करणार आहे. ओके, तर याचं जे काही वैशिष्ट्य असेल, ओके, तर ह्या मॉडेलचं वैशिष्ट्य असणार आहे की तुम्ही डिफरंट डोसेस फॉर्मसाठी डिफरंट मॉडेल त्या ठिकाणी यूज करताय. ते मॉडेल यूज करून तुम्ही असं प्रेडिक्ट करताय, मॅथमॅटिकली असं तुम्ही प्रेडिक्ट करताय त्या ठिकाणी तुमच्या ड्रगचं रिलीज ह्या प्रकारे होणार आहे किंवा ह्या वेने त्या ठिकाणी तुमचं ड्रगचं रिलीज असणार आहे. म्हणजे ड्रगचं रिलीज मेकॅनिझम आपण त्या ठिकाणी बघतोय किंवा अमाऊंट ऑफ ड्रग ह्या टाइम मध्ये किती अमाऊंट ऑफ ड्रग त्या ठिकाणी रिलीज होईल आणि त्याचं रिलेशनशिप काय असणार आहे विथ द टाइम रिलीज रेट आणि दी टाइम टाइम सोबत त्याचं रिलीज कशा प्रकारे असणार आहे ते आपण या मॅथमॅटिकल मॉडेल्स मधून त्या ठिकाणी बघतो. तर आपण आज ह्या चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करणार आहेत आणि याच्यामध्ये आपण जसं मी बोललो की आपण मॅथमॅटिकल मॉडेल्सने त्या ठिकाणी जे काही ड्रगचं रिलीज आहे डोसेस फॉर्मचं रिलीज आहे त्याचं कायनेटिक या ठिकाणी चेक करणार आहे किंवा बघणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो तर आपण या मॉडेलमध्ये जे काही डिफरंट डिफरंट मॉडेल्स या चॅप्टरमध्ये बघणार आहेत ते मॉडेल्स या प्रकारे असतील. तर याच्यामध्ये आपण आधी इंट्रोडक्शन बघणार आहे, त्याच्यानंतर त्याचे 6 प्रकारचे मॉडेल आहेत. फर्स्ट मॉडेल असणार आहे याच्यात 0 ऑर्डर मॉडेल, जे की तुम्ही 0 ऑर्डर रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी अडेड बघितलं असेल. पण ते 0 ऑर्डर मॉडेल काय असतं ते आपण बघू. नंतर फर्स्ट ऑर्डर मॉडेल असेल, ओके, तर ते फर्स्ट ऑर्डर मॉडेल मॉडेल काय असणार आहे ते आपण बघू. देन हिगुचे मॉडेल, देन हिक्सॉन क्रॉसवेल मॉडेल, देन वेब्युल ऑर्डर मॉडेल, देन क्रॉस क्रॉसमियर पेपास मॉडेल और यू कॅन से ऑर्डर. तर ह्या अशा प्रकारचे जे काही 6 मॉडेल्स आहेत ते 6 मॉडेल्स आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन बघू. सो मॅथमॅटिकल मॉडेल्स टर्न्स आउट टू बी व्हेरी यूजफुल इन द इन दिस बेस्ट केस द प्रेडिक्शन ऑफ रिलीज कायनेटिक बिफोर द रिलीज सिस्टम आर रिअलाइज. ओके, तर जे काही मॅथमॅटिकल मॉडेल असतील ते मॅथमॅटिकल मॉडेलचा यूज काय असणार आहे, तर तुमचा प्रॉडक्ट तुमचा ड्रग तुमचा डोसेस फॉर्म रिलीज होण्याच्या आधीच तुम्ही त्या ठिकाणी त्याचं मॅथमॅटिकली प्रेडिक्शन करताय की हाऊ मच अमाऊंट ऑफ युअर ड्रग ॲट हाऊ मच ॲट अ व्हॉट टाईम इट विल बी गोइंग टू रिलीज. ओके, तर त्याचं जे काही रिलीजचं कायनेटिक आहे ते कायनेटिक तुम्ही मॅथमॅटिकली त्या ठिकाणी चेक करताय बघताय. ओके, सो मेजरमेंट ऑफ सम फिजिकल पॅरामीटर सच ॲज अ ड्रग डिफ्युजन कोइफिशियंट. जसं की आपण ड्रग डिफ्युजन कोइफिशियंट या ठिकाणी चेक करतो किंवा त्याच्याबरोबर आपलं जे काही रिलीज कायनेटिक आहे याच्यावरून आपण त्या ठिकाणी बघतोय. ओके, अँड रिसॉर्टिंग द मॉडेल्स फिटिंग ऑन द एक्सपेरिमेंटल रिलीज डेटा. तर त्यावरून आपला जो काही एक्सपेरिमेंटल एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर रिलीज होणारा जो काही डेटा असेल त्या डेटासोबत याला आपण एक प्रकारचं मायमिक करतोय. तर आपण त्याच्यासोबत याला मायमिक करून त्या ठिकाणी असं प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो की दिस अमाऊंट ऑफ ड्रग विल बी रिलीज इन दिस अमाऊंट ऑफ द टाइम. या एवढ्या वेळात एवढ्या अमाऊंटमध्ये ड्रग तो कदाचित याच्यामधून रिलीज होऊ शकतो आणि त्याचा रिलीज मेकॅनिझम किंवा पॅटर्न या प्रकारचा असू शकतो. मग तो स्ट्रेट लाईन असू शकतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असू शकतो, ऑर द इट मे बी इनव्हर्सली और अदर टाइप ऑफ. ओके, सो मॅथमॅटिकल मॉडेल्स आर यूज टू इव्हॅल्युएट द कायनेटिक्स अँड मेकॅनिझम्स ऑफ ड्रग रिलीज फ्रॉम द डोसेस फॉर्म. ओके, तर आपण पर्टिक्युलरली हे मॅथमॅटिकल मॉडेल त्या ठिकाणी जे काही ड्रगचे रिलीज आहे ते रिलीज बघण्यासाठी मोस्टली यूज करतो. ओके, त्याचं रिलीजचं कायनेटिक आणि मेकॅनिझम जसं मी ऑलरेडी या ठिकाणी बोललो किंवा आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं, तर कायनेटिक आणि मेकॅनिझम बघण्यासाठी मोस्टली आपण याचा वापर त्या ठिकाणी करतो. ओके, देन व्हॉट इज इन बाय ड्रग रिलीज. आता ड्रग रिलीजचं ऑलरेडी आपण थोडंसं डिस्कस केलं. तर ड्रग रिलीज काय असणार आहे की तुमचं जे काही डोसेस फॉर्म असणार आहे त्या डोसेस फॉर्म मधून तुमचं ड्रग रिलीज होऊन जे काही एडीएमईच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे त्या प्रोसेसला म्हटलं जातं
drug release process. Okay, so it is a process by which a drug leaves a drug product and is subjected to ADME and eventually becoming available for the pharmacological action, or we can say therapeutic action. Okay, ADME madhun ते जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काही थेरापुटिक रिस्पॉन्स असणार आहे तो थेरापुटिक रिस्पॉन्स त्या ठिकाणी भेटणार आहे. द मॅथमॅटिकल मॉडेल्स आर बेस्ड ऑन डिफरंट मॅथमॅटिकल फंक्शन्स विच डिस्क्राइब इन डिझोल्युशन प्रोफाईल. आता डिझोल्युशन प्रोफाईलमध्ये जे काही फंक्शन्स आहेत, जे काही पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटरच्या बेसिसवर त्या ठिकाणी डिफरंट टाईपचे मॅथमॅटिकल मॉडेल डिझाईन केले. ओके, तर ते मॉडेल्स हे डायरेक्टली डिपेंड्स असणार आहेत त्या ठिकाणी रिलीज किंवा डिझोल्युशन प्रोफाईलच्या रिलेटेड. ओके, तर डिझोल्युशन प्रोफाईल मधलेच पॅरामीटर सोबत आपण त्याला कम्पेअर करतो किंवा त्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये तेच पॅरामीटर घेऊन आपण त्याला त्या ठिकाणी प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो. सो इट इन्क्लूड्स द झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, हेगूची, देन क्रॉसमेअर पेपास, हेक्सॉन क्रॉसवेल अँड वेबुल. तर हे जे काही डिफरंट टाईपचे मॉडेल आहेत ते मॉडेल थ्रू आपण त्या ठिकाणी जो काही रिलीज कायनेटिक असणार आहे तो रिलीज कायनेटिक चेक करणार आहे. देन आपण वन बाय वन मॉडेल त्या ठिकाणी डिस्कस करू. सो फर्स्ट मॉडेल विल बी द झिरो ऑर्डर मॉडेल. आता झिरो ऑर्डर मॉडेल काय असणार आहे किंवा कोणत्या डोसेस फॉर्मसाठी त्या ठिकाणी आपण ह्या मॉडेलचा यूज करणार आहे. सो ड्रग डिझोल्युशन फ्रॉम द डोसेस फॉर्म दॅट डू नॉट डिसअग्रिगेट and release the drug slowly can be represented by the equation. Okay, ata zero order drug zero order model apan tya drug sathi use karnay je drug aplya tya tikani tyacha release je asal te release slowly tya tikani detil mhanje he je kai release kinetic hai kiwa he je kai mathematical model hai te model apan je kai simple coated tablet asal kiwa तुमचे बायलर टॅबलेट असेल त्याच्यासाठी आपण यूज करणार नाही. तर ती आपण त्या ठिकाणी एक्सटेंडेड रिलीज, सस्टेंड रिलीज टाइपचे जे काही तुमचे डोसेस फॉर्म असणार आहेत त्याच्यासाठी मोस्टली आपण ह्या मॉडेलचा त्या ठिकाणी वापर करणार आहेत किंवा त्याचा यूज करणार आहे. त्यांचं जे काही रिलीज कायनेटिक आहे ते रिलीज कायनेटिक चेक करण्यासाठी याचा आपण यूज त्या ठिकाणी करणार आहे. सो याचं इक्वेशन असेल क्यू झिरो मायनस क्यू टी इज इक्वल टू क्यू ओ टी. So, what is meant by Q0? So, Q0 is the initial amount of drug in pharmaceutical dosage form. And QT is the amount of drug in pharmaceutical dosage from in time T, at time T. Okay, time T la kya dosage form madhe kiti amount madhe drug hota. And Q0 ka asal ki tumcha initial drug kiti hota. Initial tumcha amount of drug kiti hota. Okay, kyala minus karnal te. Then K0 ka asal. तर के झिरो असेल तुमचा झिरो ऑर्डर रिलीज कॉन्स्टंट. ओके, अँड टी इज डिनोटेड फॉर द टाइम पिरियड. ओके, सो एफ टी इज इक्वल टू के झिरो टी. आता एफ टी काय असेल? एफ टी मीन्स द फ्रॅक्शन ऑफ ड्रग रिलीज ऍट टाइम टी. तर त्या पर्टिक्युलर टाइमला किती अमाऊंटमध्ये ड्रग रिलीज झाला त्याला आपण म्हणतो एफ टी, फ्रॅक्शन ऑफ ड्रग रिलीज ऍट द टाइम टी. किंवा त्या पर्टिक्युलर टाइमला किती अमाऊंटमध्ये, किती फ्रॅक्शन अमाऊंटमध्ये ड्रग त्या ठिकाणी रिलीज झाला. के झिरो अगेन अपरंट रिलीज कॉन्स्टंट इज दॅट. ओके, सो याच्यामध्ये आपण ज्या काही त्याची इनिशियल व्हॅल्यू झाली, त्याच्यानंतर त्याची एका पर्टिक्युलर टाइमची ड्रगची व्हॅल्यू झाली, त्या सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करून आपण त्या ठिकाणी त्याचं जे काही आन्सर आहे ते आन्सर या ठिकाणी काढू शकतो. आणि डिपेंडिंग अपॉन दॅट किंवा त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी जो काही ग्राफ असेल तो ग्राफ पण प्लॉट करतो. तर तो ग्राफ असेल तुमचा ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन परसेंट क्युम्युलेटिव ड्रग रिलीज ऑन द वाय ऍक्सिस वर्सेस टाइम ऑन द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर्सेस वाय ऍक्सिसचा आपण ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट करतो. आणि त्या ग्राफवरून तुम्ही बघू शकता की ऍट ए टाइम टी जे काही तुमचं रिलीज असेल ते रिलीज इन्क्रीज होत जाते. म्हणजे जसं जसं तुमचं टाइम इन्क्रीज होतंय तसं तसं तुमचं रिलीज त्या ठिकाणी इन्क्रीज होतंय. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट त्याचे ऍप्लिकेशन. सो मॉडिफाईड रिलीज फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म लाईक कोटेड डोसेस फॉर्म, देन ऑस्मॅटिक ड्रग सिस्टम, देन द ट्रान्सडर्मल सिस्टम्स, ह्या ड्रगचं त्या ठिकाणी ह्या डोसेस फॉर्मचा त्या ठिकाणी
जे काय रिलीज आहे ते रिलीज कायनेटिक पर्टिक्युलरली ह्या झिरो ऑर्डर मॉडेल थ्रू त्या ठिकाणी चेक केलं जातं. सो याचं एक एक्झाम्पल दिलं आहे ते म्हणजे आयबुप्रोफेन सस्टेन रिलीज टॅबलेट. सो हा जो काही ग्राफ तुम्ही या ठिकाणी बघताय तो आयबुप्रोफेन सस्टेन रिलीज टॅबलेटचा ग्राफ या ठिकाणी तुम्ही बघताय. ओके, सो या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह परसेंट रिलीज ऑफ ड्रग व्हर्सेस टाइम टी शो केलाय. तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. जसं जसं तुमचा टाइम इन्क्रीज होत जाणार तसंच तुमचं रिलीज इन्क्रीज होत जाणार. याच्यावर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की येस दिस ड्रग इज अ, किंवा असं म्हणू शकता की प्रेडिक्टेड डोसेस फॉर्म विल गिव द प्रेडिक्टेड रिलीज कायनेटिक. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं प्रेडिक्शन केलंय त्या प्रकारचं रिलीज त्या ठिकाणी ते डोसेस फॉर्म तुम्हाला देणार आहे. ओके, देन नेक्स्ट मॉडल विल बी द फर्स्ट ऑर्डर मॉडल. ओके, सो दिस मॉडल इज यूज टू डिस्क्राइब ऍब्झॉर्प्शन अँड ऑर इलिमिनेशन ऑफ सम ड्रग्स. ऑल्दो इट इज डिफिकल्ट टू कन्सेप्च्युलाइज दिस मेकॅनिझम ऑन अ थेरॉटिकल बेसिस. ओके, सो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक मॉडेल जे असणार आहे ते मॉडेल मोस्टली यूज केले जाणार आहे ऍब्झॉर्प्शन किंवा इलिमिनेशन जे असणार आहे ते त्या ठिकाणी चेक करण्यासाठी, त्याचं कायनेटिक चेक करण्यासाठी बॉडीमध्ये एकदा जे काही तुमचा डोसेस फॉर्म असणार आहे तो डोसेस फॉर्म ड्रग्स रिलीज जेव्हा करेल तेव्हा त्याचं ऍब्झॉर्प्शन कोणत्या प्रकारे होणार आहे ॲज वेल ॲज त्याचं इलिमिनेशन कोणत्या प्रकारे होणार आहे, किती अमाऊंटमध्ये होणार आहे ते चेक करण्यासाठी आपण फर्स्ट ऑर्डर मॉडेल कायनेटिक त्या ठिकाणी यूज करणार आहे. ओके, तर ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी कन्सेप्च्युलाइज जर समजा करायची असेल आपल्याला थेरॉटिकल बेसिसवरती तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तीच आपण जर समजा मॅथमॅटिकल एक्सप्रेशनने त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपण त्याला प्रेडिक्ट करू शकतो. ओके, द रिलीज ऑफ ड्रग विच फॉलोड फर्स्ट ऑर्डर कायनेटिक कॅन बी एक्सप्रेस बाय द इक्वेशन. आता जे काही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक फॉलो करतात तर ते कोणत्या तर त्याचं इक्वेशन काय असणार आहे ते इक्वेशन आपण या ठिकाणी बघू. सो इट विल बी QT is equal to QOE minus K1T. ओके, ऑर किंवा ते असू शकतं इंटिग्रेशन QT by Q0 is equal to Q1T. जर आपण यालाच लॉग मध्ये त्या ठिकाणी कन्वर्जन केलं तर आपण त्याला अशा प्रकारे राईट करू शकतो लॉग QT is equal to लॉग Q0 minus K1 T divided by 2.303. So we can say that QT is the amount of drug release in time T. QT काय असणार आहे तर amount of drug release in time T at a particular time T. Q0 will be the initial amount of drug constant. तर स्टार्टिंगला तुमचं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं, किती अमाऊंटमध्ये तुमचा ड्रग होता त्याचं अमाऊंट किंवा कॉन्सन्ट्रेशन. देन द ड्रग रिलीज प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ ड्रग इज रिमेनिंग. ओके, देन ऍप्लिकेशन. तर हे जे काही मॉडेल आहे फर्स्ट ऑर्डर मॉडेल ते मॉडेल मोस्टली यूज केले जाणार आहे वॉटर सोल्युबल ड्रग साठी इन पोरस मॅट्रिक. पोरस मॅट्रिकच्या केसमध्ये किंवा आपण त्याला म्हणू शकतो की पोरस मॅट्रिकच्या रिलेटेड जे पण काही ड्रग असतील त्या टाईपच्या ड्रगमध्ये किंवा अशा टाईपच्या ड्रगचं त्या ठिकाणी आपण जे काही ऍब्झॉर्प्शन असेल जे काही इलिमिनेशन असेल ते आपण त्या ठिकाणी चेक करणार. सो ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन लॉग परसेंट ड्रग रिमेनिंग व्हर्सेस टाइम. तर इथं आपल्याला ग्राफ दिलाय तो म्हणजे लॉग परसेंट ड्रग रिमेनिंग व्हर्सेस द टाइम. तर तुमचा ड्रग किती रिमेनिंग राहिलाय आणि विथ द टाइम. तर स्टार्टिंगला तुमचा ड्रग या ठिकाणी जास्त अमाऊंटमध्ये बाकी आहे किंवा रिमेनिंग आहे. तर जसा जसा तुमचा टाइम इन्क्रीज होत जाईल तसं तुमचं तुमचा बॉडीमधला अमाऊंट ऑफ ड्रग त्या ठिकाणी कमी होत जाईल. म्हणजे हे हा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ त्या ठिकाणी इलिमिनेशन प्रोसेस शो करतोय. ओके, तर हाऊ मच अमाऊंट ऑफ ड्रग विल बी रिमेनिंग ॲट दॅट पर्टिक्युलर ऑफ पर्टिक्युलर टाइम. त्या पर्टिक्युलर टाईमला किती अमाऊंटमध्ये ड्रग बॉडी किती अमाऊंटचा ड्रग बॉडीमध्ये रिमेन्स असणारे किंवा असणारे अवेलेबल असणारे ते आपण ह्या फर्स्ट ऑर्डर कायनेटिक मॉडेलने त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. I hope all of you understand regarding of the these two models. First आपण बघितलं होतं त्याच्यात झिरो ऑर्डर मॉडेल आणि सेकंड बघितलं तो म्हणजे फर्स्ट ऑर्डर मॉडेल. तर इनफ फॉर द डे. रिमेनिंग वी विल बी डिस्कस इन द
नेक्स्ट सेशन. सो थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर. थैंक यू. सो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इन लास्ट लेक्चर वी